आज बऱ्याच वर्षानंतर स्नॅक बनवण्याचा योग आला आहे. हो, ह्याला स्नॅकच म्हणतात, ब्रेड पॅटीस किंवा सँडविच म्हणत नाहीत. तर आमच्या कॉलेज कॅन्टीनला हे मिळायचं सोपी रेसिपी आहे. सोबत कॉलेजचे किस्से देखील शेअर केलेले आहेत. तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया. कढई ऑलरेडी गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये घालूया 1.5 चमचा रिफाईंड ऑइल. लगेचच यामध्ये घालूया मोहरी. आज मी हे आभासाठी बनवते आणि तिची तब्येत बरी नाही म्हणून थोडंसं मी यामध्ये व्हेरिएशन केलेलं आहे. यामध्ये घालूया हिंग. कढीपत्ता असेल तर कढीपत्ता घालायचा. यामध्ये घालूया 1 वाटी चौकोनी चिरलेला कांदा. कांदा आपल्याला जास्त परतायचा नाही आहे, थोडासा ट्रान्सलुसंट होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे. तर ही स्नॅकची रेसिपी ना आमच्या कॉलेज कॅन्टीनमध्ये मिळायची. ॲक्च्युली कॉलेज कॅन्टीन नव्हतं, ते रॉयल सँडविच सेंटर म्हणून आहे नगरमध्ये, तिथे हे स्नॅक मिळायचं. सध्या मटारचं सीझन आहे म्हणून ताजे मटार मी यामध्ये घातले आहेत. झाकण न ठेवताच आपण हे कांद्यासोबत शिजवून घेऊया. तर या स्नॅकसोबत जी ग्रीन चटणी मिळायची ना, ती रेसिपी काही मला आजपर्यंत जमली नाही. आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा यामध्ये घालूया. ती ग्रीन चटणी सगळ्यांना एवढी आवडायची ना, त्यासाठीच खास आम्ही हे स्नॅक मागवायचो. तर आज स्नॅकमध्ये घालण्यासाठी GW खामकरांची स्पेशल हळद पावडर मी वापरणार आहे. खास सेलमच्या हळकुंडापासून ही बनवली जाते आणि अगदी थोडी देखील वापरली तरी पुरेशी होते. GW खामकरांचे मसाले मागवण्यासाठी एकदा पिन कमेंट नक्की चेक करा, त्यामध्ये मी सगळे डिटेल्स देईल. आता यामध्ये आपण घालूयात चवीनुसार मीठ. आणि या स्टेजलाच थोडंसं लिंबू आणि साखर पण आपल्याला यामध्ये घालायचं आहे. पण आम्हाला सर्दी झाली आहे त्यामुळे मी यामध्ये घातलेलं नाही आहे. आता इथे मी छोटे छोटे बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत, तर हातानेच आपण त्याचे तोडून घालूया. कॉलेजमध्ये असताना ना आमचा 15 जणींचा ग्रुप होता आणि आम्ही तेव्हा भिशी लावली होती. तर कितीची होती तेव्हा भिशी माहिती आहे तुम्हाला? ऐकून हसू येईल, फक्त 100 रुपयाची भिशी होती. पण आज जर त्याचा हिशोब केला ना, तर त्या 100 रुपयाची आज 1000 रुपये किंमत झालेली आहे. तर मग ती भिशी असू दे किंवा कोणाचा वाढदिवस असू दे किंवा परीक्षा झाल्यानंतर शेवटचा पेपर जेव्हा व्हायचा ना, तेव्हा आम्ही मोस्टली जायचो हे स्नॅक खायला. तर भाजीमध्ये आपण थोडासा पाण्याचा हपका मारून ह्याला एक वाफ काढून घेणार आहोत आणि आपले हे स्टफिंग जे आहे ते तयार झालेलं आहे. तर आमच्या कॉलेजचं कॅन्टीन एवढं काही खास नव्हतं आणि फक्त मुलंच त्या कॅन्टीनमध्ये जायचे, त्यामुळे मग मुली काय करायच्या, कॉलेजला लागून असलेलं हे रॉयल स्नॅक सेंटर होतं तिथे आम्ही जात असो. आणि ते अगदी सेफ होतं आणि साधारण 1995 ते 2000 काळ असा होता ना की मुली शक्यतो एकट्या जायच्या नाहीत, कारण नगरसारख्या शहरात आई वडिलांशिवाय मुली जर अशा कॅन्टीनमध्ये किंवा हॉटेलमध्ये गेल्या ना, तर सगळ्यांच्या भुवया उंचवायच्या. फक्त रॉयल स्नॅक सेंटर एकच असं होतं की जिथे मुली गेल्या तरी आई वडिलांना चालत असायचं, कारण ते एकदम सेफ होतं. स्टफिंग आपलं थंड झालेलं आहे, तर त्याला ब्रेडवर आपण व्यवस्थित पसरून घेऊया. ब्रेडच्या कडेपर्यंत ह्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं, म्हणजे प्रत्येक घासाला ह्याची चव छान लागते. आता हल्ली तुम्ही बघितलं ना की प्रत्येक गोष्टीमध्ये चीज घालतात, तर त्या काळात चीजचं एवढी काही क्रेज नव्हती. तर बिना चीजचंच हे असं स्नॅक मिळायचं तेव्हा. आता हे स्नॅक आपण ग्रिल करून घेऊया. एक्स्ट्राचा पोर्शन काढून टाकायचा म्हणजे तो जळणार नाही. आता आपण गॅसवर ह्याला मीडियम फ्लेमवर दोन्ही साईडनी छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. तुम्हाला जर ह्याला वरून बटर लावायचं असेल तरी देखील तुम्ही बटर लावू शकता, पण बटर न लावता देखील हे स्नॅक एकदम छान क्रिस्पी होतं. स्नॅक आपलं भाजलं जात आहे तोपर्यंत आपण बाकीचे ब्रेडसुद्धा स्टफ करून घेऊया. तुमच्या कॉलेज कॅन्टीनचा काही किस्सा किंवा काही आठवणी आहेत का मला नक्की कमेंट करा, मला ऐकायला आवडेल. एकदा हा ब्रेड असा भरून ठेवला ना की अगदी 5-5 मिनिटांमध्ये पटापट आपला हा नाश्ता तयार होतो. हे स्नॅक शेवटपर्यंत क्रिस्पी राहावं म्हणून आपण असं जाळीवर काढून घेणार आहोत. मुलांच्या डब्यात जर देणार असाल ना, तर ते पूर्ण व्यवस्थित थंड करून मग डब्यात भरायचं, म्हणजे अगदी 2 तासानंतर देखील हे स्नॅक छान कुरकुरीत राहतं. चला आता बाकीचे देखील पटापट मी हे सगळे स्नॅक भाजून घेते. अलट पलट करून फक्त 2-2 मिनिटांमध्येच हे स्नॅक छान सोनेरी रंगावर भाजले जातात. बघा झालेत की नाही मस्त, आणि अगदी पोटभरीचा असा हा नाश्ता आहे. अजून एक सोपी पद्धत तुम्हाला सांगते, कधी जर तुमची बटाट्याची पिवळी भाजी उरली ना, तर अशा पद्धतीचे स्नॅक करून पहा, सगळ्यांना घरात खूप आवडतील. आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा, आणि इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर पाहत असाल आणि अजूनपर्यंत पेजला फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करा, म्हणजे अशाच छान छान साध्या सोप्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, कमेंट करत जा. हल्ली कमेंट करायला तुम्ही फार कंजूसी करता. तुमच्या कमेंट आल्या ना की मला देखील मग हुरूप येतो नवीन रेसिपीज बनवायला आणि तुमच्यासोबत शेअर करायला. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह. तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा.